नमस्कार सर्वांना. आज आपण इयत्ता 5वी व 8वीचा निकाल कसा तयार करायचा किंवा त्याचे गुणपत्र कसे भरायचे या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. इयत्ता 5वी आणि 8वीच्या संदर्भात यावर्षी नवीन बदल करण्यात आलेला आहे की जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार आहेत त्यांची पुनर्परीक्षा घेण्यात यावी आणि पुनर्परीक्षेतही जर ते अनुत्तीर्ण होत असतील तर त्यांना त्याच वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा. या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. बऱ्याचशा संकल्पना आहेत ज्या आपल्याला वाटतात आपल्याला माहीत आहेत पण ते माहीत नसतात, त्यामुळे आपल्याला अडचण येते. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती इयत्ता 5वी आणि 8वीच्या निकालासंदर्भात देण्यात येणार आहे. तरी आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा आणि याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्यावर सध्या तुम्हाला संपूर्ण माहिती आणि गुणपत्रक अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. तर आता पहा आपण सध्या प्रचलित कशी कार्यपद्धती आहे. तर आपण सध्या 1 ते 8वीपर्यंत सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन पद्धती लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण 1 ते 8वीमधील सर्व विद्यार्थ्यांचा आकारिक आणि संकलित मूल्यमापन करण्यात येतं आणि याच्यामध्ये जर ड श्रेणीपेक्षा जर खाली एखादा विद्यार्थी असेल तर त्याला पूरक मार्गदर्शन करून आपण त्याला क दोन श्रेणीपर्यंत आणतो. परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याला त्याच वर्गामध्ये आपण ठेवत नाही. म्हणजेच या 8वीपर्यंत कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेमध्ये अनुत्तीर्ण ठरवण्यात येत नाही अथवा बालकास त्याच वर्गात ठेवले जात नाही. हे आपला प्रचलित 20 ऑगस्ट 2010 शासन निर्णयानुसार आपण असं मूल्यमापन आजपर्यंत करत आलेलो आहोत. परंतु आता सध्याची जी नवीन मूल्यमापन पद्धती आलेली आहे त्याच्यामध्ये काय पहा की आपण पहिलं 5वी आणि 8वीचं प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय 20 ऑगस्ट 2010 विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल. परंतु सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करत असताना द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन 2ची जी आपण परीक्षा घेत होतो ही परीक्षा आता वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. कोणत्या वर्गासाठी? 5वी आणि 8वीसाठी. मात्र संकलित मूल्यमापन 1चं मूल्यमापन हे प्रचलित जसं आजपर्यंत आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करत आलेलो आहोत त्याच पद्धतीनं करण्यात येईल. फक्त संकलित मूल्यमापन 2ची जी परीक्षा आहे ती मात्र वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. आता वार्षिक परीक्षेचा भारांश कसा आहे, जसा या अगोदरच दिलेला आहे की 5वीसाठी तोंडी प्रात्यक्षिक 10 गुण, लेखी परीक्षा 40 गुण आणि एकूण 50 गुण, आणि 8वीसाठी तोंडी प्रात्यक्षिक 10 गुण, लेखी परीक्षा 50 गुण आणि एकूण गुण 60 गुण. वार्षिक परीक्षा ही मात्र शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील जो अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती आहेत यावर आपण घेणार आहोत. आणि वार्षिक परीक्षेसाठी कोणत्या विषयाचा समावेश असेल? 5वीसाठी प्रथम भाषा म्हणजे मराठी, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास भाग 1 आणि 2. 8वीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा बदल आहे, तो पण आपण समजून घ्यावा की कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयासाठी जसं आजपर्यंत आपण मूल्यमापन करत आलेलो म्हणजे शासन निर्णय 20 ऑगस्ट 2010 नुसार जसं आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन त्याचं करत आलेलो आहोत, फक्त आकारिक मूल्यमापन करतो, यासाठी वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा या 3 विषयासाठी असणार नाही. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस म्हणजे साधारणपणे एप्रिल महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यात शाळा स्तरावर करण्यात यावं आणि सत्राअखेरीस अन्य इयत्ता सोबतच इयत्ता 5वी व 8वीचा निकालही जाहीर करण्यात यावा. म्हणजे महत्वाचं काय आहे तर कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयांची वार्षिक परीक्षा होणार नाही. आकारिक मूल्यमापन जसं आपण करत होतो तसंच करायचं आणि त्याची श्रेणी द्यायची आहे. आता इयत्ता 5वी आणि 8वीसाठी वर्गोन्नतीचे निकष काय आहेत, म्हणजे त्यांना पुढच्या वर्गात जायचं असेल तर काय करावं लागेल? तर आपण पाहतो की इयत्ता 5वी आणि 8वीची जी वार्षिक परीक्षा यांचे प्रति विषय एकूण गुण यांच्या आधारावर उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण ठरवण्यात येणार आहे. जसं म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास हे 5वीसाठी जे विषय आहेत याला आपण एकूण 50 गुण दिलेले आहेत आणि या 50 पैकी त्या विद्यार्थ्याला 35% गुण म्हणजेच 18 गुण तरी किमान मिळाले पाहिजे तर तो वर्गोन्नतीसाठी पात्र आहे. आणि इयत्ता 8वीसाठी एकूण 60 गुणापैकी 35% म्हणजेच 21 गुण तरी त्याला किमान मिळाले पाहिजे कमीत कमी, म्हणजे तो वर्गोन्नतीसाठी पात्र असेल. आजपर्यंत आपण काय करत होतो, गुणपत्रकामध्ये श्रेणी देत होतो, परंतु आता इयत्ता 5वी आणि 8वीसाठी श्रेणीऐवजी तिथं गुण द्यायचे आहेत. वार्षिक परीक्षेमध्ये जर एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेला तो हजर नाही राहिला
तर त्याला अनुत्तीर्ण समजण्यात येईल, मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी असेल. इथे एक महत्त्वाचा विषय आहे की त्याला पुनर्परीक्षा पण देता येणार आहे. आणि पुनर्परीक्षासोबतच अजून एक या शासन निर्णयामध्ये आपल्याला सवलत देण्यात आलेली आहे की आपल्याला त्याला जास्तीचे सवलतीचे गुण पण देता येणार आहेत. मात्र सवलतीचे गुण देऊनही जर विद्यार्थी एक किंवा अनेक एकापेक्षा जास्त विषयात जर अनुत्तीर्ण होत असेल तर त्याला पुनर्परीक्षा त्याची घेण्यात येईल, त्यांना अनुत्तीर्ण ठरवण्यात येईल. मग आता ही पुनर्परीक्षा कोणाची घ्यायची आणि कशी घ्यायची? तर पुनर्परीक्षा ही केवळ इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या वार्षिक परीक्षेमध्ये जे अनुत्तीर्ण ठरलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फक्त ही परीक्षा घेण्यात येईल. वार्षिक परीक्षेमध्ये ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेला आहे फक्त अशा विषयाचीच आपल्याला पुनर्परीक्षा घ्यायची आहे. कलाकार्यानुभव शारीरिक शिक्षण या विषयांची पुनर्परीक्षा असणार नाही, कारण त्याचा आपण आकारिक मूल्यमापन फक्त करणार आहोत. पुनर्परीक्षेमधील गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यास उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण ठरविण्यात यावे. आता पुनर्परीक्षेचा सध्या 12 अंश तसाच आहे, जसं 5वीला तोंडी आणि प्रात्यक्षिक 10 गुण, लेखी 40 गुण आणि 49 गुण, 8वीसाठी तोंडी प्रात्यक्षिक 10 गुण, लेखी परीक्षा 50 गुण आणि 69 गुण. पुनर्परीक्षा ही सध्या द्वितीय सत्राचा जो अभ्यासक्रम आहे, पाठ्यक्रम आहे किंवा अध्ययन निष्पत्ती आहेत यावर आधारितच असेल. आणि जी म्हणजे मागील वर्षाच्या म्हणजे तो 5वीला जे शिकलेला आहे द्वितीय सत्रामध्ये त्यावरच आधारित त्याची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. वार्षिक परीक्षेत जर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता गुण सुधारण्यासाठी पुनर्परीक्षा असणार नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण पडलेले आहेत आणि त्याला पुनर्परीक्षा देऊन जर गुण वाढवायचे असतील तर तशी सोय याच्यामध्ये देण्यात आलेली नाही. पुनर्परीक्षा आता बघा, इयत्ता 5वीचा आणि 8वीचा वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विदर्भ वगळता, म्हणजे विदर्भ सोडून जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पुनर्परीक्षा घ्यायची आहे आणि विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये घ्यायची आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आत पुनर्परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करायचा आहे आणि याचं नियोजन आणि अंमलबजावणी शाळांनी करायचे आहे, जेणेकरून पुनर्परीक्षा देणारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्याला लगेच पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा. पुनर्परीक्षेतही एक विद्यार्थी एक किंवा जास्त विषयात जर अनुत्तीर्ण होत असल्यास त्याला त्याच वर्गात ठेवण्यात येईल, म्हणजे त्याला वर्गोन्नती दिली जाणार नाही. म्हणजे पुनर्परीक्षा देऊनही जर विद्यार्थी एखादा उत्तीर्ण होत नसेल तर त्याला त्याच वर्गामध्ये त्या ठेवण्यात येईल. पुनर्परीक्षेचा निकाल हा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या किमान 3 दिवस अगोदर प्रसिद्ध करणे बंधनकारक त्या शाळेवर आहे. पुनर्परीक्षा घेण्याबाबतची आवश्यक ती पूर्व तयारी केंद्र प्रमुख शाळा मुख्याध्यापक यांच्या समन्वयाने शाळा स्तरावर करायची आहे. इयत्ता 5वी पुनर्परीक्षेसाठी प्रवेश झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान 18 गुण त्या विद्यार्थ्यानं प्राप्त करणं अनिवार्य आहे आणि इयत्ता 8वीसाठी त्यानं किमान 21 गुण प्राप्त करणं अनिवार्य आहे. इयत्ता 5वी आणि 8वीतील विद्यार्थी पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण देऊन ही विहित केल्याप्रमाणे त्याला सवलतीचे गुण देण्यात येतील, जर तो त्या सवलतीचे गुण देऊन पात्र होत असेल तर. आता सवलतीचे गुण कसे द्यायचे आणि किती द्यायचे या संदर्भात सध्या आपण येथे माहिती घेणार आहोत की वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण म्हणजेच ग्रेस मार्क देय असतील. आता हे ग्रेस मार्क किती देता येतील? तर एका विद्यार्थ्याला सवलतीचे जास्तीत जास्त 10 गुण देता येतील. मग 10 गुण असतील तर ते किती विषयाला देता येतील? तर ते जास्तीत जास्त 3 विषयाला देता येतील. आणि ते 3 विषयाला देत असताना एका विषयासाठी जास्तीत जास्त फक्त 5 गुण देता येतील. आणि हे गुण कधी द्यायचे? जर सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी पास होत असेल म्हणजेच उत्तीर्ण होत असेल तरच हे सवलतीचे गुण देण्यात यावेत. म्हणजे महत्वाचा मुद्दा बघा, जास्तीत जास्त 10 ग्रेस गुण मार्क देता येतात. ते किती विषयासाठी देता येतात? जास्तीत जास्त 3 विषयासाठी आणि एका विषयाला जास्तीत जास्त 5 गुण तुम्हाला देता येतील. हे गुण कधी देता येतील? जर ते गुण देऊन विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच ते गुण देता येतील. हे पहा, असं नवीन आपल्याला गुणपत्रक बनवायचं आहे. मी ते गुणपत्रक बनवलेलं आहे आणि ते भरायचं कसं हे सध्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो शेरा त्याच्यामध्ये कसा नोंदवायचा ते सध्या आपण पाहणार आहोत. आणि गुणपत्रक भरल्यानंतर भरताना काय काळजी घ्यायची त्याची सध्या इथं आपण माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये जो शेरास्तंभ आहे शेवटचा, तर त्या शेरास्तंभामध्ये उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण याची स्पष्ट नोंद करायची आहे. कलाकार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयाचं दोन्ही सत्रांचं मिळून जे आकारिक मूल्यमापन होणार आहे त्यामुळे या विषयांच्या बाबतीमध्ये 20 ऑगस्ट 2010च्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीच्या शासन निर्णयानुसार त्यांना श्रेणी देण्यात यावी. गुणपत्रकावर त्या विषयासाठी गुण देण्यात येऊ नयेत, तिथं श्रेणी द्यायची. पुनर्परीक्षा गुणपत्रकामध्ये कला, कार्यानुभव, आरोग्य म्हणजे शारीरिक शिक्षण यांच्या श्रेणीची नोंद घेऊ नये. म्हणजे जर पुनर्परीक्षा
होत असेल तर त्याची त्याच्यामध्ये नोंद घेण्यात येऊ नये. वार्षिक परीक्षेमध्ये एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असेल तर त्या विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल असा शेरा देण्यात यावा. संबंधित विद्यार्थ्यांना अथवा पालकांना परीक्षेच्या निकाला दिवशीच गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात यावेत. आता आपण काय करायचंय की गुणपत्रक कसं भरायचं ते पाहूया. इथं मी 5वी आणि 8वीचं गुणपत्रक तयार केलेलं आहे. तुम्हाला सध्या ते खाली जे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन सध्या तुम्ही काय करू शकता ते डाउनलोड करून घेऊ शकता. हे पहा, हे गुणपत्रकाचा नमुना इथं तयार केलेला आहे. याच्या संदर्भात जे काही इथं सूचना आहेत ते सध्या इथं देण्यात आलेले आहे, जे सांगितलेलं आहे तुम्हाला आताच. जसं इथं आपण शाळेचं नाव टाकू शकतो किंवा एखाद्या शाळेचं नाव आपण असेल तर ते इथं आपण टाकायचं आहे. समजा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लातूर हे नाव टाकलेलं आहे. शाळेचा जो UDIS कोड असेल तो UDIS कोड आपण इथं भरू शकतो. जो तुमच्या शाळेचा UDIS कोड आहे तो इथं भरायचा आहे. इयत्ता 5वीचं गुणपत्रक आहे, शैक्षणिक वर्ष 2023-24. इथं जे गुणपत्रक वार्षिक परीक्षेसाठी असेल तर वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षेचं असेल तर पुनर्परीक्षा. इथं तुम्ही विद्यार्थ्याचं नाव लिहू शकता. मी इथं UK गुरुजी असं विद्यार्थ्याचं नाव लिहितो. तुम्ही विद्यार्थ्याचं नाव लिहू शकता, त्याचा हजेरी क्रमांक आपण इथं भरू शकतो. त्याचे तुकडे जे असेल असेल तर तुकडे भरा, नसेल तर भरू नका. आता बघा, इथं किमान आवश्यक गुण म्हणजे 5वीला 50 पैकी त्याला किमान आवश्यक गुण इथं 18 पाहिजेत. समजा आपण त्या विद्यार्थ्याला एखाद्याला 25 पडले किंवा इथं 36 पडले, जे काही गुण पडतील ते इथं आपल्याला भरायचे आहेत. आणि समजा तो विद्यार्थी जर पात्र होत असेल तर त्याला आपण इथं पात्र म्हणून सध्या त्याला श्रेणी द्यायची आहे. इथं समजा आपण आता हे विषयांचे गुण भरलेले आहेत, त्याच्यासमोर मग तुम्हाला तो उत्तीर्ण होत असेल तर उत्तीर्ण म्हणून लिहायचं आहे आणि तो अनुत्तीर्ण होत असेल तर अनुत्तीर्ण म्हणून इथं लिहायचं आहे. आता हा सर्व विषयामध्ये उत्तीर्ण झालेला आहे आणि इथं समजा आपण श्रेणी दिली, त्याला अ श्रेणी मिळाली, त्याला ब श्रेणी मिळाली, जे काही श्रेणी मिळतील आपल्याला माहीत आहे त्या श्रेणी आपण इथं या कलाकार्यानुभव शारीरिक शिक्षणसाठी देऊ शकतो. आता शेकडा गुण त्याचे कसे काढायचे, तर या सर्व गुणांचे आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करून त्याला त्याचे शेकडा गुण इथं आपल्याला काढावं लागतील. आणि इथं जर जर तो उत्तीर्ण होत असेल तर उत्तीर्ण म्हणून ठेवायचं, आणि जर एखाद्या विषयामध्ये तो नापास होत असेल किंवा अनुत्तीर्ण होत असेल तर त्याला पुनर्परीक्षेसाठी पात्र म्हणून तिथे द्यायचं आहे. इथं शेकडा गुण ह्या 5 विषयांचं तुम्हाला बेरीज करून त्याला भागिले 250 जर तुम्ही केलात तर समजा मी इथं लगेच शेकडा गुण पण तुम्हाला काढून सांगतो किती गुण होतील त्याचे शेकडा गुण. समजा आपण ह्याची बेरीज करूया, 25, 36, 40, 36, 28 भागिले आपले 250 गुण आहेत म्हणून ह्याला 66 टक्केवारी आलेली आहे. तर आपण त्याला तेवढेच इथं परसेंटेज त्याचं 66 तुम्ही लिहू शकता. 66% त्याला मिळालेलं आहे म्हणून इथं तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे तुम्ही शेकडा गुण त्याचे किती मिळाले ते लिहायचे आहेत. इथं वर्ग शिक्षकाचं नाव आणि स्वाक्षरी, इथं शाळेचा शिक्का मारायचा आहे आणि मुख्याध्यापकाचं नाव आणि स्वाक्षरी. पण समजा एखाद्या विद्यार्थ्याला तृतीय भाषेमध्ये 15 गुण मिळाले तर आपण इथं त्याला सरळ अनुत्तीर्ण म्हणून लिहायचे आणि इथं शेऱ्यामध्ये मात्र पुनर्परीक्षा हा विषय द्यायचा आहे. पुनर्परीक्षा इथं सरळ लिहून टाकायचे आणि हे श्रेणी इथं द्यायची गरज नाही. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ते गुणपत्रक भरू शकता. आणि हे गुणपत्रक जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर निश्चित तुम्ही गुगलमध्ये जावा, द UK गुरुजी तुम्ही टाईप करा. गुगलमध्ये असं UK गुरुजी सर्च करा, ही पहिलीच वेबसाईट येईल UKGuruji.in. इथं पहा, इथं पहिल्यांदाच तुम्हाला दिसेल की हे 5वी आणि 8वीसाठी गुणपत्रकाचा नमुना तुम्ही ह्याच्यावरती जाऊन डाउनलोड करू शकता. इथं तुम्ही 5वी रंगीत आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे, ते तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. याच्यावरती जर क्लिक केला तर तुम्हाला लगेच इथं हे रंगीत 5वीचं ब्लॅक अँड व्हाईट आणि रंगीत नमुना तुम्हाला इथं डाउनलोड करायला मिळेल. असा याची वर्ड फाईल सध्या तुम्हाला इथून डाउनलोड करता येईल. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या UK गुरुजी वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 8वीचं पण तसंच आहे, तुम्ही तिथं शाळेचं नाव टाकू शकता, जिल्हा परिषद किंवा जे काही शाळेचं नाव आहे तुमच्या तिथं तुम्ही सरळ भरू शकता. त्याचा UDIS नंबर तुम्ही टाकू शकता. पुन्हा इथं विद्यार्थ्याचं नाव टाकू शकता. इथं हजेरी क्रमांक,
दोन तुकडी ब असेल तर ब जे तुकडे आहे ते इथं गुण त्याला जेवढे 60 पैकी पडलेले असतील तेवढे तुम्ही गुण भरायचे आहेत. 50 पडले समजा, जे काही गुण त्याला पडलेले असतील ते भरायचे तिथं. गुण भरून घ्या आणि किमान 8वीला त्याला 60 गुण मिळणं गरजेचं आहे, म्हणजे 21 गुण 60 पैकी मिळणं त्याला गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा कमी गुण जर मिळाले तर तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल. इथं तुम्ही ती श्रेणी मागाशी दिल्यासारखं आपण श्रेणी किंवा तुम्हाला जे हवं ते श्रेणी तुम्ही जे पडलेले आहे विद्यार्थ्याला ते तुम्ही देऊ शकता. आणि इथं उत्तीर्ण होत आहे म्हणून आपण याचं उत्तीर्ण इथं आपण देऊ शकतो सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजे सर्व विषयांना, विद्यार्थ्यांना नाही. तर इथं आता बघा 6 विषय होत आहेत, तर त्या 6 विषयाचं तुम्हाला बेरीज करून त्याचं पण इथं सेकडेवारी तुम्हाला काढता येईल. कशी काढायची ते पण तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये समजा हे 40 प्लस 50 प्लस 55 प्लस 45 प्लस 52 प्लस 46, तर आपले गुण होत आहेत 360. म्हणून याला भागिले 360 जर केलात किंवा 36 जरी केला तरी 80% गुण त्याला येऊन जातील. तर म्हणजे ह्याला शेकडा गुण 80% मिळालेले आहेत, म्हणून हा उत्तीर्ण झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला 25 आणि निकाल दिनांक इथं टाकायचा आहे. त्याच्या इथं सूचना सध्या दिलेल्या आहेत, निकाल दिनांक जो असेल तो तुमच्या इथं टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही 5वी आणि 8वीचं गुणपत्र भरू शकता. आणि हे वर्डमध्ये सध्या तुम्हाला डाउनलोड करण्याची लिंक इथं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण इयत्ता 5वी आणि 8वीचा निकाल कसा तयार करावा या संदर्भात माहिती घेतलेली आहे आणि या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. धन्यवाद. अशाच माहितीसाठी आपण माझं जे हे UK टेक्नो टीचर यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील, माहिती घेता येतील. थँक्यू.